नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल किंवा विस्तार अधिकारी यांची जी काही भरती आहे, तर याचा जो काही अभ्यासक्रम असणार आहे मित्रांनो, कच्च्या ड्रॉपमध्ये पुणे जिल्हा परिषद जे काही तांत्रिक क्वेश्चन आहे ते इंग्लिशमध्ये विचारणार असल्याचं मित्रांनो या ठिकाणी सांगितलेलं होतं. तर त्याविषयी आपण सत्यता आज या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर 28 आणि 29 एप्रिल रोजी मित्रांनो या ठिकाणी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जे काही वेगवेगळ्या पदाचा किंवा टेक्निकल पदाचा जो काही अभ्यासक्रम असणार आहे, या अभ्यासक्रम या ठिकाणी निश्चित केला जाणार आहे किंवा त्यावर चर्चा केली जाणार आहे. तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कार्यशाळाबाबत ही नोटीस देण्यात आलेली आहे. मंत्रालय सेवा या ठिकाणी पहा, ग्रामविकास विभागाने ही पत्रिका दिलेली आहे. तर पहा 25 एप्रिल 2023 आजचं जे परिपत्रक आहे, तर पहा विभागीय आयुक्त यांचे कार्यालय सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व, म्हणजे विभागीय आयुक्त आणि त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषदांना हे पत्र पाठवण्यात आलेले. याचा विषय काय पहा, 28 आणि 29 एप्रिल 2023 रोजी पुणे येथे कार्यशाळा उपस्थित राहण्याबाबत पहा एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. म्हणजे जी काय महाराष्ट्र शासनाने 75,000 पदाची मेगा भरती करण्यात आली, ही भरती कशाप्रकारे राबवायची, त्याच्यानंतर या भरती प्रक्रियेत जे काय वेगवेगळे पद असणारे, या पदाचा अभ्यासक्रम या ठिकाणी ठरवून द्यायचा आहे. कारण की मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल सर्व भरती प्रक्रिया आता IBPS आणि TCS ह्या दोन कंपन्यामार्फत घेतल्या जाणार आहेत. आणि मित्रांनो, 15 ऑगस्टपूर्वी महाराष्ट्र गव्हर्नमेंट ही 75,000 पदाची भरती या ठिकाणी करण्यासाठी आता मित्रांनो तातडीने पावलं उचलताना तुम्हाला दिसत असेल. मित्रांनो, जलसंपदा विभाग असेल, पाणीपुरवठा विभाग असेल, याविषयीसुद्धा एक कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. त्याच्यासुद्धा परीक्षा मित्रांनो 15 ऑगस्टपूर्वी या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत. म्हणजे मित्रांनो 15 ऑगस्टपूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची आहे गव्हर्नमेंटला. त्या दृष्टिकोनातून पावलं या ठिकाणी गव्हर्नमेंटने उचललेली आहेत. तर पहा या ठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी या ठिकाणी 75,000 पदाची भरती या ठिकाणी करण्याचा निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतलेला आहे. त्यासाठी पहा महत्त्वाची जे काही आता पहा उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अंदाजे 75,000 सरसेवा कोट्यातील पदे भरण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून 15 ऑगस्ट 2023 सदर पदे भरावायची आहेत. ग्रामीण विकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदेअंतर्गत गट क मधील आरोग्य व इतर विभागातील सवर्गाच्या, म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो आरोग्य विभागाची सुद्धा पदं भरली जाणार आहेत. त्याच्यानंतर इतर विभाग म्हणजे जसे की विस्तार अधिकारी असेल, त्याच्यानंतर सांख्यिकी विस्तार अधिकारी असेल, ग्रामसेवक असेल, त्याच्यानंतर ग्रामविकास अधिकारी, या सर्वांची जी काय पदभरती मित्रांनो या ठिकाणी होणार आहे. आणि ती पदभरती 15 ऑगस्टपूर्वी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पूर्ण करायची आहे. त्यासाठी तातडीने जे काही पावलं आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंट उचलताना दिसत आहे. पहा दिनांक आता आपण जे काही महत्त्वाची माहिती ते आपण या ठिकाणी पाहूयात. तर पहा आता तांत्रिक अभ्यासक्रम समिती काय असणार आहे, यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्यसेवक पुरुष, आरोग्यसेवक महिला, औषध निर्माण अधिकारी आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचा अभ्यासक्रम या ठिकाणी करायचा आहे. तर ही जो काही समिती आहे, या समितीच्या सदस्याचे नाव या ठिकाणी देण्यात आलेले आहे. म्हणजे जो काय अभ्यासक्रम, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काय तांत्रिक प्रश्नाचा अभ्यासक्रम जो काय मित्रांनो यात इंग्लिशमध्ये देणार असल्याचं सांगण्यात आलं होतं, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणी निवेदनंसुद्धा देण्यात आली किंवा उमेदवारामधून किंवा जे उमेदवार स्पर्धा परीक्षेची तयारी करतात यांच्यामध्ये मित्रांनो तीव्र नाराजी या ठिकाणी व्यक्त करण्यात आली होती. याचाच विचार घेऊन महाराष्ट्र गव्हर्नमेंट या ठिकाणी ही समिती नेमण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी म्हणजेच जे काही ग्रामसेवक असेल, त्याच्यानंतर आरोग्यसेवक असेल, या वेगवेगळ्या पदाची काय अभ्यासक्रम असणाऱ्या निश्चित केला जाणार आहे. आणि तांत्रिक प्रश्न मित्रांनो तुम्हाला मराठीमध्येच या ठिकाणी दिले जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आता आरोग्यसेवक असेल किंवा ग्रामसेवक असेल याचे प्रश्न जे काय असणार हे या ठिकाणी मराठीमध्येच विचारले जाणार आहे. म्हणजे मराठी आणि इंग्लिश या दोन्हीसुद्धा लँग्वेजमध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे मित्रांनो आगामी काळामध्ये होणारी सर्व स्पर्धा परीक्षाचा अभ्यासक्रम हा 28 आणि 29 एप्रिलला तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. आणि हा अभ्यासक्रम मित्रांनो मराठीमध्ये दिला जाणार आहे. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या ठिकाणी थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.